नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अडीच पटीने वाढणार, कधी वाढणार, काय वाढणार, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सुटका डीआर लवकरच वाढण्याची अपेक्षा असताना त्यांच्या फिटमॅन फॅक्टर बद्दलही मोठी बातमी येत आहे. जर सरकारने फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची घोषणा केली तर त्याचा थेट फायदा केंद्रातील 52 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल आणि त्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.5 पटीने वाढ होणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फिटमॅन फॅक्टर 2.57% 3.68% वाढवला जाऊ शकतो. 1 सप्टेंबर 2022 पासून याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. यामुळे मूळ वेतनात 8,000 रुपयाची वाढ होणार आहे. तो 18,000 रुपयावरून 26,000 रुपयापर्यंत वाढेल. त्याच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन स्तर मॅट्रिक्स 1,26,000 रुपयापासून सुरू होईल. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. 7व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमॅन फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते. सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमॅन फॅक्टर 2.57 पट आहे. या आधारावर किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कमाल मूळ वेतन हे 56,900 रुपये आहे. शेवटच्या वेळी 2016 मध्ये फिटमॅन फॅक्टर वाढविण्यात आला होता. त्याच वर्षी 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 6,000 वरून थेट 18,000 रुपयावर गेले होते. तर सर्वोच्च पातळी 90,000 रुपयावरून 2.5 लाख रुपये करण्यात आली होती. आता सरकार यावर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते अशी बातमी पडत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.